नमस्कार, मी धनंजय। ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला ठळक बातम्या पाहूया। कापूस बाजार सुस्त, तूर दरातील तेजी कायम, कांद्याचे दर सुधारले, हळदीचे दर दबावात आणि देशात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणी जोमात सुरू आहे। मात्र अनेक शेतकरी काढणी केल्यानंतर लगेच बांधावरून सोयाबीन विक्री करताना दिसत आहेत। या शेतकऱ्यांना काहीसा कमी दर मिळतोय। तर बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली आहे, पण सोयाबीन दर नेमके किती सुधारले, सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी। देशात स्थानिक बाजारात सध्या कापसाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळतोय। सध्या देशातून कापड निर्यात घटली आहे, परिणामी सूतगिरण्यांकडून कापसाला कमी उठाव मिळतोय, त्यामुळे दर सध्या दबावत असल्याचं व्यापारी सांगतायत। सध्या देशात कापसाला किमान 7,500 रुपये ते कमाल 9,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। बाजारात कापसाची मागणी वाढल्यानंतर दर सुधारतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी 9,000 रुपयांची दर पातळी लक्षात ठेवून टप्प्याटप्प्यानं विक्री करणं फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलंय। मोझांबिक देशातून जास्तीत जास्त तूर आयातीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। मोझांबिकमधून तूर निर्यात काही कारणास्तव ठप्प झाली होती, मात्र भारत सरकारने मध्यस्थी करून मार्ग काढल्यामुळे तूर आयातीचा मार्ग मोकळा झालाय। सरकार यंदा आफ्रिका देशांमधून विक्रमी तूर आयात करणार असल्याचं सांगितलं जातंय, मात्र देशातील उत्पादन कमी झाल्यानं त्याचा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही, असंही जाणकार सांगतायत। तुरीचा बाजार 7,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। खरीपातील कांदा लागवडी कमी झाल्या, तसंच मागील हंगामातील चाळीत साठवलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे पुढील काळात कांद्याचा कमी पुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिणामी कांदा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळतेय। सध्या प्रति क्विंटल 1,700 ते 2,400 रुपयांच्या दरम्यान कांदा विकला जातोय। बाजारातील स्थिती पाहता कांदा दर तेजीत राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे। राज्यातील बाजारात सध्या हळदीचे दर दबावत आहेत। मागील वर्षापासून हळदीला बाजारात कमी दर मिळतोय, कोरोनानंतर निर्यातही घटली आहे, परिणामी हळदीला उठाव कमी राहून दर दबावत आले। तसंच सध्या बाजारातील आवकही कमी आहे, मात्र प्रक्रिया उद्योगाकडून मागणी कमी आहे, त्यामुळे हळदीला कमी उठाव आहे। सध्या हळदीला सरासरी प्रति क्विंटल 5,500 ते 7,000 रुपये दर मिळतोय। ही दर पातळी पुढील काही महिने कायम राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे। आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी। देशात पाऊस थांबल्यानंतर सोयाबीनची काढणी आणि विक्री वाढली। ऑक्टोबरच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये विविध भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दमछाक झाली, मात्र आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीसाठी धावपळ उडाली आहे। यंदा शेतकरी जागेवरच सोयाबीन विक्री करताना दिसत आहेत। पावसात ओल्या झालेल्या सोयाबीनची गुणवत्ता कमी झाली आहे, त्यातच त्याची टिकवण क्षमता कमी आहे, त्यामुळे सोयाबीनची लगेच विक्री करत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दरही काहीसा कमी आहे। सध्या बांधावरून खरेदी होणाऱ्या सोयाबीनला सरासरी 4,300 ते 4,700 रुपये क्विंटलचा दर मिळतोय, मात्र दुसरीकडे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झालेली दिसते आहे। काल सोयाबीनचा सरासरी दर हा 4,900 ते 5,100 रुपये होता, तर आज सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांची सुधारणा झाली होती। अनेक बाजारांमध्ये 5,000 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे व्यवहार होत आहेत। सोयाबीनचे दर या दर पातळीवर टिकून राहू शकतात, शेतकऱ्यांनी 5,000 ते 6,000 रुपयांची दर पातळी लक्षात ठेवून टप्प्याटप्प्यानं विक्री करावी, असं जाणकारांनी सांगितलंय। या माहितीसोबत, या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।